नमस्कार, तुमचं राधिका शांतनू किचनमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे चिकाच्या वड्या, किंवा त्याला खरवस वड्या पण म्हणतात. इथे मी गाईचं चीक वापरलेलं आहे. हे खायला खूप छान लागते मस्त या वड्या, आणि चवदार पण होतात. चला तर आपण सुरुवात करूया. इथे मी 1 लिटर गाईचं चीक घेतलेलं आहे आणि ते कुकरमध्ये आपण शिजवून घेऊया. मी याच्या आता 5 ते 6 शिट्या काढून घेते. म्हणजे 1 शिटी ही हाय फ्लेमवर काढायची आणि नंतरच्या शिट्या या लो फ्लेमवर काढायच्या, म्हणजे ते व्यवस्थित आपलं शिजून तयार होईल. आता बघा, तुम्ही बघू शकता यात थोडं पाणी सुटलेलं आहे, म्हणून मग आपण काय करणार, याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. म्हणजे पाणी सगळं निघून जाईल आणि हे थंड होईल, आणि मग नंतर आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. बघा, आता 1 ते 1.5 तास झालेले आहे, छान थंड झालेलं आहे, सगळं पाणी निघून गेलेलं आहे, आणि मी मग आता याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आता मी हे सगळं एका पॅनमध्ये टाकते आहे आणि त्यात मी आता 2 वाट्या साखर टाकते आहे. आणि हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवर करायचं आहे, म्हणजे ते खालून लागणार नाही आणि व्यवस्थित मिक्स होईल. आणि हे सगळं करायला आपल्याला जवळपास 10 ते 12 मिनटं लागते, म्हणजे हळूहळू ते घट्ट व्हायला लागते. आता मी हे जवळपास 10 ते 12 मिनटं माझे झालेले आहे, हळूहळू ते आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्यातलं सगळं पाणी इव्हॅपरेट होतं आहे, म्हणजे ते घट्ट होते आहे. आणि थोडंसं कोरडं झालं आहे की मग आपण याच्या वड्या थापून घ्यायच्या आहे. बघा, ते घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि या वड्या खूप छान मस्त सॉफ्ट पण येतात, खायला पण खूप चवदार लागतात. तुम्ही नक्की करून बघा. बघा, आता ते छान घट्ट झालेलं आहे. मग त्यात थोडी वेलची पूड घालायची आणि मग आपण त्याच्या वड्या थापून घेऊया. बघा, छान कोरडं झालेलं आहे ते मस्त. आता आपण एका डिशमध्ये त्याला थापून घेऊया. आता मी याला डिशला तूप लावून घेतलं होतं आणि त्याला छान सराट्याच्या साह्याने व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे. वरून छान ड्रायफ्रूट्स घालायचे आहे आणि छान मस्त स्क्वेअरमध्ये कट करायचे आहे. बघा, छान आपल्या वड्या रेडी. करायला अगदी सोपे आहे आणि खायला पण खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.